Tom. करून कसं काय चालेल गुरुजी? म्हणजे देवीचा कौल हवा ना, आणि तुम्ही काही देव नाही, आणि देवीने कौल न देताच तुम्ही परस्पर ठरवून टाकलं की ही पोरगी मानाचा घास भरवल म्हणून कौल तलावाच लागेल गुरुजी. जे इतकी वर्ष रीतीप्रमाणे होत आलेले ते रीतीप्रमाणेच व्हायला हवं ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे वहिनी साहेब, तुमचंही समाधान होऊन जाऊन देत. मी कौल लावतो. आता देवीनी सुद्धा तिची इच्छा दाखवून दिली. वहिनी साहेब, आता तुमची काय हरकत नसेल तर तुमच्या धाकट्या सुनेला देवीला पहिला घास भरवण्याचा मान मिळू द्या. पण या मुलीच्या हस्ते देवीला पहिला घासाचा मान कसा काय चालेल? का नाही चालणार? अगं, आता देवीनीच कौल दिलाय, पाहिलंयस ना तू? हा, पण ही मुलगी त्या आठवडीतली आहे आणि आमच्या समाजाची सुद्धा नाहीये. असं म्हणायचं होतं आई साहेबांना, हो ना आई साहेब? हो, मला तसंच म्हणायचं होतं. अहो, ही मुलगी युवराजची बायको आहे, धोंडे पाटील घराण्याची सून आहे. बापू साहेब, तुम्हाला तर आनंद आणि अभिमान दोन्ही वाटायला हवा. हा, आम्हाला आनंदही आहे आणि अभिमान पण वाटतोय. ये बाळ, पहिला घास भरव देवीला.